मित्रांनो बक्षीसपत्र एक असे दस्तऐवज आहे की जे प्रॉपर्टीच्या हस्तांतरणासाठी जास्तीत जास्त वापरला जाते कारण एखादी प्रॉपर्टी जर रक्तातील नात्यामध्ये बक्षीसपत्राने द्यायची असेल तर रजिस्टर बक्षीसपत्राचा खर्च हा देखील अगदी कमी असा येतो आणि यामुळेच आपल्याकडे बक्षीसपत्राने प्रॉपर्टी हस्तांतरित करण्याचे प्रमाण जरा जास्तच आहे आणि त्यामुळेच बक्षीसपत्राच्या अनुषंगाने वाद निर्माण होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे आणि आपला आजच्या व्हिडिओमधील मुद्दा देखील बक्षीसपत्राच्या अनुषंगानेच आहे अनेक वेळा असे होत असते की आई किंवा वडील आपल्या प्रॉपर्टीचे बक्षीसपत्र कुटुंबातील एकाच मुलाच्या किंवा मुलीच्या नावे करून देत असतात आणि अन्य मुले किंवा इतर मुली त्या प्रॉपर्टीपासून वंचित राहतात तर काय असे बक्षिसपत्र करणे कायद्याने योग्य आहे का नसेल तर त्यासाठी कोठे दाद मागावी किंवा कोणती कायदेशीर प्रक्रिया अवलंबावी याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून कॉल बुक करू शकता त्यासाठी ना मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो प्रॉपर्टी कोणतीही असो त्याचे दोन विभागांमध्ये वर्गीकरण होते एक म्हणजे वडिलोपार्जित की जी प्रॉपर्टी आपले आजोबा पंजोबा यांच्या काळापासून वारसा हक्काने चालत आलेली असते आणि दुसरी म्हणजे स्वकष्टार्जित की जी स्वतः केलेली असते देखील कोणत्याही प्रॉपर्टीचे प्रॉपर्टी असेल, असेल। आणि त्या व्यक्तीने त्या प्रॉपर्टीचे बक्षीसपत्र एखाद्या मुलाला करून दिलेले असेल त्याचबरोबर प्रॉपर्टी वडीलोपार्जित असेल आणि ती एखाद्या मुलाला बक्षीसपत्र करून दिलेले असेल किंवा काही प्रॉपर्टी स्वकष्टार्जित आणि काही वडील असेल आणि त्याचे बक्षीसपत्र करून दिलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये जी प्रॉपर्टी स्वकष्टार्जित असेल हस्तांतरण करून दिलेले असेल तर त्यास हरकत घेता येणार नाही परंतु जी प्रॉपर्टी वडीलोपार्जित आणि वारसा हक्काची आहे आणि अशा प्रॉपर्टीचे जर बक्षीसपत्राने हस्तांतरण झालेले असेल तर आपण त्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई करू शकतो त्याचबरोबर काही प्रॉपर्टी वडिलोपार्जित आणि काही प्रॉपर्टी स्वकष्टार्जित असेल आणि त्या प्रॉपर्टीचे जर हस्तांतरण बक्षिसपत्र होत असेल तर आपण त्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी साठी कायदेशीर कारवाई करू शकतो असे समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेश हे दोन सख्खे भाऊ आहेत परंतु त्यांच्या वडिलांनी वडिलोपार्जित प्रॉपर्टी पैकी काही प्रॉपर्टी रमेशच्या नावे पत्राने ट्रान्सफर केली आणि उर्वरित प्रॉपर्टी मध्ये रमेश आणि सुरेश दोघांना रजिस्टर वाटप पत्राने वाटप करून दिले आता रमेशला अगोदरच बक्षीसपत्राने काही प्रॉपर्टी दिली गेलेली होती त्यामुळे वाटपामध्ये आणि बक्षीसपत्रामुळे आलेली प्रॉपर्टी दोन्ही मिळून रमेशला सुरेशच्या तुलनेमध्ये जास्त प्रॉपर

आता आपण पाहूयात की सुरेशने असे काय केले पाहिजे की सर्व प्रॉपर्टीचे सुरेश आणि रमेशमध्ये योग्य आणि कायदेशीरित्या वाटप होईल तर अशा परिस्थितीमध्ये सुरेशने दिवाणी न्यायालयामध्ये एक वाटपाचा दावा दाखल केला पाहिजे आणि त्यामध्ये संपूर्ण प्रॉपर्टीचे सरस निरस मनाने वाटप कोर्टातर्फे होऊन मिळावे अशी मागणी देखील केली पाहिजे आता काहींच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच आला असेल की अगोदरच रमेश आणि सुरेशच्या वडिलांनी वाटप करून दिलेले असताना नवीन वाटप कसे मागता येईल तर बघा जे वाटप झालेले आहे ते मुळात चुकीचे आणि बेकायदेशीर असे झालेले आहे कारण ज्या प्रॉपर्टीचे वाटप होणे गरजेचे होते त्या प्रॉपर्टीपैकी काही प्रॉपर्टी बक्षीसपत्राने एका हिस्सेदाराच्या नावाने अगोदरच हस्तांतरित केलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यानंतर झालेले वाटप हे कायद्याने चुकीचे आणि समान वाटप नसल्याने कोर्टास आपण नवीन वाटप मागत आहोत मग आणखीन एक प्रश्न इथे उद्भवतो कि मग अगोदर झालेल्या वाटपपत्राचे काय आणि त्या अगोदर झालेल्या बक्षिसपत्राचे काय तर आपण जो वाटपाचा दावा दाखल करणार आहोत त्याच दाव्यामध्ये झालेले वाटपपत्र आणि बक्षीसपत्र चुकीचे आणि बेकायदेशीर असे असल्याने ते रद्द होऊन मिळावे आणि त्या प्रॉपर्टी संदर्भाने नवीन वाटप करून मिळावे अशी मागणी करावी लागेल आता जर समजा झालेल्या बक्षीसपत्रामुळे किंवा वाटपपत्रामुळे एखादा फेरफार नोंदला गेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते दोन्ही फेरफार दोन वेगवेगळे आर टी एस अपील दाखल करून आव्हानित करावे लागेल अनेक जणांचा असा देखील समज असतो की दोन्ही फेरफार एकाच प्रॉपर्टी संबंधाने असून तर एकाच वेळेस आव्हानित करतोय तर एकच आर टी अपील चालेल तर असे नाही दोन वेगवेगळे फेरफार असल्याने आणि दोन्ही फेरफार वेगवेगळ्या दस्ताच्या संबंधाने असल्याने दोन्ही फेरफार दोन वेगवेगळ्या अपिलाने आव्हानित करावे लागतील हे फेरफार आपण प्रांत साहेब म्हणजेच एस डीओ साहेबांकडे अपील करून आव्हानित करावे लागेल हे अपील आपल्या वाटपाच्या दाव्याचे बरोबरच चालेल अनेक जण असा देखील प्रश्न विचारतात की एकाच वेळेस दावा आणि आर टी एस अपील दाखव दाखल चालेल का तर होय अपील आणि दिवाणी दावा या दोन्ही प्रोसेडिंग वेगवेगळ्या असल्याने आणि त्या दोन वेगवेगळ्या संदर्भाने असल्याने आरटीएस टी अपील आणि वाटपाचा दिवाणी दावा एकाच वेळेस दाखल करता येतो वाटपाच्या दाव्यामध्ये आपणास कोर्टास हे दाखवून द्यावे लागेल की वडील उपार्जित प्रॉपर्टी असताना देखील त्या प्रॉपर्टीचे चुकीच्या पद्धतीने बक्षीसपत्र करून दिलेले आहे त्याचबरोबर झालेले वाटप पत्र देखील कशा पद्धतीने सर्व प्रॉपर्टीच्या अनुषंगाने झालेले नाही हे देखील कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल आता सर्व गोष्टी कागदोपत्री पुराव्यानेशी कोर्टात समजावून सांगावे लागेल झालेले बक्षीसपत्र आणि वाटपपत्र चुकीचे आहे असे कागदोपत्री पुराव्यानेशी कोर्टाच्या लक्षात आणून दिले की कोर्ट झालेले बक्षीसपत्र आणि वाटपपत्र देखील रद्द करतात आणि रमेश आणि सुरेश या दोघांच्या मध्ये सरस निरसमानाने मनाने वाटप करून दिले जाते आणि आर टी एस अपिलामध्ये देखील व्यवस्थित कागदोपत्री पुरावे दाखल केले की त्या अपिलाचे न्याय निर्णय होऊन दोन्ही फेरफार रद्द केले जातील आणि कोर्टाच्या नवीन न्याय निर्णयानुसार नवीन फेरफारने दोघांचे नाव त्या प्रॉपर्टीला लावले जाते मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बक्षीसपत्रामध्ये कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी असावी आणि कोणत्या प्रॉपर्टीचे बक्षीसपत्र करता येते याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार